अजित पवारांसोबत होणाऱ्या भेटींवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य. निवडणुकीचा निकाल लागल्यावरती कळेल दोन पवार एकत्र आल्यावर काय होतं ते. पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चा. भाजपानं नवं टूर्स आणि ट्रॅव्हल सुरू केलंय. मोफत रामदर्शनाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा निशाणा. तर अमित शहांच्या वक्तव्यावरती निवडणूक आयोग कारवाई करणार नाही का, उद्धव ठाकरेंचा सवाल. मनोज जरांगेंचा बोलवता धनी कोण, लवकर स्पष्ट होईल. मराठा आंदोलनावरून राज ठाकरेंचा निशाणा. तर राष्ट्रवादीमुळेच राज्यात जातीचं राजकारण, राज ठाकरेंचा हल्ला बोल. मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याचा झंझावात सोलापुरातील करमाळ्यामध्ये जंगी स्वागत. तर आमच्या नादाला लागू नका, आरक्षण द्या, जरांगेंचा पुन्हा इशारा. दिल्ली जाण्याच्या चर्चेवर फडणवीसांकडूनच पूर्णविराम. मी विधानसभा नागपुरातूनच लढवणार, फडणवीसांचं स्पष्टीकरण. लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेतील 5 ते 8 खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना डावलून नवोदितांना संधी देण्यासाठी भाजपाचा दबाव. ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या आमदार खासदारांच्या केसेस मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तगादा. भावना गवळी, अडसूळ, सरनाईक, यशवंत जाधव गुन्हे मागे घेण्यासाठी आग्रही. ऊस आंदोलनावरती आज तोडगा निघण्याची शक्यता. कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफांच्या उपस्थितीत बैठक. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेकडे लक्ष. Oh,